विद्यार्थी बांधवांनो, आज आपण स्वप्न विकणारा माणूस हा इयत्ता 7वी वर्गाच्या मराठी विषयाचा द्वितीय पाठ अभ्यासणार आहोत. तर स्वप्न विकणारा माणूस हा पाठ अशोक कोतवाल यांनी लिहिलेला आहे. मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रार्थनेची घंटा, सावलीचे घड्याळ हे ललित लेखसंग्रह देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत. घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. हा बालकविता संग्रह अतिशय सुप्रसिद्ध आहे. घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह अतिशय वाचनीय असा आहे. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठामधून लेखकाने दिलेला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे. सावलीचं घड्याळ हे जे ललित लेखसंग्रह आहे त्या पाठ या ललित लेखसंग्रहामधून सदरील पाठ जो आहे स्वप्न विकणारा माणूस हा घेतलेला आहे. आपल्या स्वप्नासाठी प्रत्येकाने धडपडलं पाहिजे. स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत हा संदेश लेखकाने या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. तर हा प्रत्यक्ष पाठ आपण अभ्यासणार आहोत. आता माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. स्वप्न बघणं हे पुरेसे नव्हे, तर ती पूर्ण करण्याचा विचार मनामध्ये आपल्या असला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावे लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात, कोणी कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. या परिच्छेदामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे श्रेष्ठ असतात, ज्येष्ठ असतात, ते म्हणतात की आपल्याला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसती ती बघता येणे हे पुरेसे नाही, तर ती पूर्ण देखील कशी करायची याचा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि हे स्वप्न नेमकी निर्माण करावे लागतात की उत्पन्न होतात याविषयी लेखकाला माहीत नाही असं लेखक त्या ठिकाणी म्हणतोय. आणि स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात, कोणी कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात, म्हणजेच तिरस्कार करतात. तुच्छ लेखतात म्हणजे काय, तिरस्कार करतात. कोणी कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात, स्वप्नांना ते स्वप्नांचा तिरस्कार करतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस. मग एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती जर का मोठे स्वप्न बघत असला तर स्वाभाविकरित्या काही लोक म्हणतात की अशी भलती सलती स्वप्न पाहू नकोस. अशा रीतीने या परिच्छेदामध्ये हा विचार व्यक्त केलेला आहे की स्वप्न बघणं पुरेसे नाही, तर त्याचा विचारही आपण केला पाहिजे. त्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. लेखक म्हणतो आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. प्रत्येक माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, इतर काय स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं आधंतरीच तरंगत राहतात. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, संपन्न करतं, ते बघण्यासाठी आपलं मन हे कसं असावं, संवेदनशील असावं, विचारशील असावं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, म्हणजेच वाटेल ते कष्ट ते घेतात. अतिशय मेहनत घेऊन ते स्वप्नपूर्तीसाठी झटतात आणि स्वप्नही पूर्ण करतात. इतरांपासून ते आपल्याला वेगळं करतात, कारण त्यांना वाटतं की इतरांसोबत आपण राहिलो, वेळ व्यतीत केला तर आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही. स्वतः काहीतरी आदर्श ते बनून वावरत असतात, वागत असतात, नाहीतर ते इतर कोणाला आदर्श बनवतात. आणि अशा संवेदनशीलतेचा अभाव, म्हणजे अशी संवेदनशीलतेची उणीव ज्यांच्यामध्ये असते अशी माणसं आधंतरीच तरंगत राहतात. धड इकडे ना धड तिकडे, अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळ वृत्ती म्हणत असावेत. स्वप्नाळ फक्त स्वप्न बघतो तो. एखादी व्यक्ती फक्त स्वप्न बघत असते, मात्र त्यावर विचार करणे किंवा तिचे ते विचार कृतीत आणणे हे त्या व्यक्तीकडून घडत नाही. आणि म्हणून अशा व्यक्तींना स्वप्नाळ व्यक्ती म्हणतात आणि अशा वृत्तीला स्वप्नाळ वृत्ती म्हणतात. बिना ध्यास ना बिना धडपडीशिवाय
असलेली ही स्वप्नाळ वृत्ती तशी घातकच नाही का? हो, घातक आहे. ही एक प्रकारे कोणत्याही प्रकारचा ध्यास नाही. फक्त विचार करायचा, स्वप्न बघायचे आणि मग ते विचार सोडून द्यायचे किंवा मग त्यावर कृती करायची नाही, तर ही एक प्रकारे वृत्ती घातक असते, स्वप्नावृत्ती. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थ हे काही कळत नव्हता, पण स्वप्न ह्या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. जो नेमका अर्थ आहे तो अर्थ बालपणी लेखकाला कळत नव्हता, मात्र स्वप्न या शब्दाशी परिचय, स्वप्न शब्दाची ओळख जी होती ती लेखकाला झाली होती. रात्री झोपलं म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे रात्री स्वप्नात, रात्री झोपल्यानंतर जे आपल्याला दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं हे लेखकाला माहीत झालं होतं, असं या ठिकाणी लेखकानं व्यक्त केलेलं आहे, लिहिलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे की तुम्ही चांगले धावपटू आहात, शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल, तर यावर विचार करायचा आहे. आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपण थोडक्यात लिहायचं आहे आणि स्वतःच्या वयात देखील लिहून काढायचं आहे की हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही काय काय कराल, कोणकोणते प्रयत्न कराल. पुढं बघूया. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. लेखकाच्या गावाकडे एक स्वप्न विकणारा माणूस यायचा, घोड्यावर बसून तो यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. लहान असताना, बालपणी, घोडा बघणं हे लेखकाचं आकर्षण असायचं, मात्र मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही त्यानिमित्ताने बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, आता त्या माणसाचं वर्णन केलेलं आहे, तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळा रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही धिप्पाड, धडधाकट असा हा माणूस होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. कुतूहल म्हणजे जिज्ञासा, काही जाणून घेण्याची वृत्ती. कुतूहल वाटायचं की हा माणूस नेमकं काय सांगणार आहे, किंवा हा माणूस, या माणसाचं मत, या माणसाचे विचार काय आहेत, या माणसाबद्दल किंवा माणसाचं बोलणं कसं आहे हे जाणून घेण्याचं कुतूहल लेखकाच्या मनात निर्माण व्हायचं. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो आणि घोड्याच्या पाठीवर ठेव मखमली कपड्यामध्ये एक गाठोडा असायचं, त्या गाठोड्याकडं हे जिज्ञासेने कुतूहलानं बघायचे लेखक. पुढं बघूया. हा माणूस आमच्या गावाच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पिंपळाच्या पारावर हा माणूस जो यायचा तो थांबायचा, स्वप्न विकणारा माणूस. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा तो बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. ऐट म्हणजे काय? ऐट म्हणजे मिजास, रुबाब. ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. तो तिथं बसला म्हणजे झाडाच्या पारावर बसला की माणसांचा गराडा पडायचा. गराडा पडणे म्हणजे काय? गर्दी होणे. गराडा पडणे म्हणजे गर्दी होणे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता, कित्येक प्रदेश पाहिले होते, अनेक प्रदेश त्याने बघितले होते. घोड्यावरून त्याने खूप प्रवास केला होता, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या म्हणजेच त्या डोंगरदऱ्यामधून त्याने प्रवास केला होता, किंवा डोंगरदऱ्या त्याने बघितल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही होतं. अधिकाधिक प्रदेश तो फिरलेला होता, अधिकाधिक माणसं त्याने बघितलेली होती, विविध संस्कृतीची त्याला ओळख होती. संस्कृती म्हणजे काय? तर आदर्श. संस्कृती म्हणजे आदर्श जीवन जगण्याची, त्याचा समाजाची एक पद्धती, जीवन पद्धती आहे. आणि विविध संस्कृतीची माणसं पाहिल्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही होतं, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही होतं, खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व
समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे आणि मग एवढा अनुभवाचा साठा असलेला हा व्यक्ती संपन्न विश्व वेगवेगळ्या किस्स्यांनी वेगवेगळ्या गप्पांनी तो फुलवून सांगायचा, रंगवून सांगायचा. आणि लोक काय करायचे तर त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे, स्वतःचे सुख दुःख, स्वतःच्या विविध समस्या लोक विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. मती कुंठित होणे म्हणजे काय? विचार प्रक्रिया थांबणे. आपण ऐकतो आहे ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. आपण जे ऐकतो आहे ते खरं आहे की खोटं आहे हे ऐकून ते संभ्रमात पडायचे की हे खरं आहे की खोटं आहे. त्याचे गप्पा ऐकून संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याचे गप्पा ऐकून लोक तल्लीन व्हायचे. तल्लीन व्हायचे म्हणजे काय? तर मग्न व्हायचे. तल्लीन होणे म्हणजे मग्न होणे. त्याच्या त्या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. जणू काय आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. इतक्या छान रीतीने तो गप्पा रंगवायचा की लोक त्यानं सांगितलेल्या प्रांतांमध्ये एक प्रकारे रममान व्हायचे, तिथे ते भटकून यायचे. आणि जणू काय आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळू सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. जे मखमली गाठोडं, ज्या मखमली गाठोड्याचा लेखकानं आधी उल्लेख केलेला आहे, ते मखमली गाठोडं तो सोडायचा आणि त्यामध्ये सुकामेवा असायचा. त्याच्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक मग घासाघीस करून छटाक, पावशेर विकत घ्यायचेच. छटाक म्हणजे आपल्यात माहिती आहे, छटाक म्हणजे 50 ग्रॅम आणि पावशेर म्हणजे 250 ग्रॅम विकत ते घ्यायचेच. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना, टिंगू म्हणजे छोट्या मुलांना, टिंगू मुलांना मोठमोठ वाटून द्यायचा. काय वाटायचा? तो खाऊ वाटायचा गाठोड्यात. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबडा आला की आपल्यात तरतरी पेरून जातो म्हणजे उत्साह निर्माण करून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोडगोड बोलून तो जसं त्याचं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो. त्याचं बोलणं खूप आवडायचं एक प्रकारे लोकांना. पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले. स्वप्न विकण्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. म्हणजे गप्पामध्ये तो लोकांना मग्न करून मग लोकांना देखील त्या गप्पा आवडायच्या आणि मग तो सुकामेवा वाटायचा म्हणजे विकायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो, उत्सुकतेनं वाट बघायचे लेखक लहानपणी. आणि एकदा अचानकच स्वप्नविक्या गावात यायचा बंद झाला, पण तो यायचाच नाही. म्हणजे रोज त्याची आतुरतेनं वाट बघायचे, मात्र तो यायचा नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकमका बघू लागले. एके दिवशी अचानक मग एक तरुण आला आणि तो गावातल्या पारावर बसला. त्या पिंपळाच्या पारावर तो बसला. गावातील लोक जे होते ते गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकमका बघू लागले, एकसारखं बघू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. त्या तो चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. तो जो तरुण होता तो त्या आधीच्या सपन विक्यासारखंच दिसत होता. आणि तो चेहरा, तीच अंगकाठी, म्हणजे ती शरीरयष्टी, जणू सपन विक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, वृद्ध म्हणजे वयस्कर, कोण रे बाबा तू, कुठून आलास, तू कुठून आलास आणि तू कोण आहेस, असा प्रश्न तात्यांनी त्या व्यक्तीला विचारला, त्या तरुणाला विचारला. तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं,
त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं, त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. बघा, म्हणजे आपले अनुभव दुसऱ्यांना सांगणे, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगणे, यामध्ये या व्यक्तीच्या वडिलांना म्हणजे त्या आधीच्या सपन विकायला आनंद वाटायचा आणि आता गुडघेदुखीमुळे ते येऊ शकत नाहीत असा तरुण बोलतो आहे. असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. आणि सेवा, लोकांची सेवा करण्याचा हा जो मार्ग होता, हो तो वडिलांचा तो मार्ग या तरुणाला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे, म्हणजे तो डॉक्टर आहे. वैद्यकीय शिक्षण त्याने पूर्ण केलेलं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बघा, वडिलांकडून त्याने हा गुण घेतलेला आहे सेवा करण्याचा, आणि वृद्ध आजारी लोकांची सेवा गावोगावी जाऊन करायची असं त्यानं मनात ठरवलेलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. आणि त्याच्या वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तरुण जो आहे तो गावामध्ये आलेला आहे. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विकेची तीव्र आठवण देऊन गेला. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विकेची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहीवरून गेलो. गहीवरून जाणे म्हणजे खंड दाटून येणे. त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. तो आधी झुपकेदार मिशा असलेला सपन विक्या, जो लोकांना गप्पामध्ये रिझवायचा, लोकांना छान छान गप्पा सांगायचा, विविध संस्कृतींची ओळख करून द्यायचा आणि मग सुकामेवा विकायचा, छोट्या मुलांना तो खाऊ वाटायचा, ते सर्व लेखकाला आठवलं. इतर लोकांना गहीवरून आलं, कंठ दाटून आलं त्यांचा. काय बोलावं हे कोणाला समजेना, असंही स्वप्न असतं. एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. बघा, असं स्वप्न बघणं हे दुरापास्तच आहे. म्हणजेच असे स्वप्न बघणारे माणसं खूप कमी असतात की गावोगावी जाणं, आपल्या गप्पा गोष्टी इतरांना सांगणं, सुकामेवा वाटणं आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे लोकांना आनंद देणं, म्हणजे गप्पांच्या माध्यमातून लोकांना आनंद देणं, हे जे स्वप्न त्या सपन विकायचं होतं, स्वप्न लेखकासाठी नवीनच होतं. आणि एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो म्हणजे एक प्रकारे आश्चर्यचकित करणारं आहे. आणि त्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्या मुलानं गावोगावी जाऊन लोकांची सेवा करण्याचा जो चंग बांधलेला आहे, जे स्वप्न मनी बाळगलेलं आहे, ते स्वप्न अतिशय स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे. बाळांनो, तुम्ही देखील असं स्वप्न करा, कारण मानवसेवा हीच ईश्वर सेवा असते, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. आणि मानवसेवेच्या माध्यमातून प्राप्त होणारा आनंद हा परमोच्च आनंद असतो. म्हणून विद्यार्थी बांधवांनो, हा पाठ आपण या व्हिडिओमध्ये बघितला. या पाठाच्या स्वाध्यायाबाबतचा व्हिडिओ भाग क्रमांक 2 यानंतर येणार आहे, तोही तुम्ही बघावा अशी आपणास विनंती.